नमस्कार, मी त्रुशाली मग्रे. एमव्हीटीव्हीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई शहरात धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या तोडक कारवाईवरून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याविषयी आवाज उठवला आहे. सत्याग्रह नेमकं कशाला बोलतात? आंदोलन करू, मोर्चे काढू, सत्याग्रह म्हणजे काय? मला तर काही कळलं नाही त्याच्यामध्ये. आणि लोक सुद्धा आहेत. माझ्या बायकोच्या स्वप्नात आलं, माझ्या आईच्या स्वप्नात आलं. अरे, मला वाटतं बायकोचं आणि आईचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जागा विकत घेऊन मंदिर बांधा ना. गेले 8 महिने मंदिर तुटतात, ते हिंदूंची नव्हती का? त्या मुस्लिमच्या मस्जिद नव्हत्या का? ते बौद्ध विहार तुटत होते, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? तुम्ही तर फार मोठे त्यावेळी मंत्री होतात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता तुमची होती. कशाला लोकांची दिशा भुलकत? आणि लोकांना माहिती नाही का की तुम्ही तुमची मंदिरं वाचवण्यासाठी आज बाहेर पडलात? न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई शहरात धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या तोडक कारवाईवरून वातावरण चांगलेच तापलेले असताना आता ह्याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण देखील तापू लागलेले आहे. नुकतीच वाशी विष्णुदास भावे नाट्यगृहात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन आणि शीख धर्माची स्थळे बचाव समिती नवी मुंबईच्या वतीने सर्व धर्म समभाव संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाई विषयी आपली भूमिका मांडून माजी मंत्री गणेश नाईक यांनी असा इशारा दिला होता की धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी सत्याग्रह करण्याची वेळ पडली तर आपण सत्याग्रह करू आणि जेल मध्ये देखील जाऊ. बंदूक काठी लाठी लेके आम्ही लढाई करलेली आहे, लेकिन ये वक्त ना आने दो कि जिस दिन इस कोई अन्यपन से आप लोग कार्रवाई करने लगोगे वापस गणेश नाईक को सत्याग्रह करना न पड़े. लेकिन वक्त पड़ा तो सत्याग्रह करूंगा, जेल में भी जाऊंगा. गणेश नाईक यांच्या या भूमिकेवर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांच्या विषयी बोलताना म्हणाल्या, काल जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये मी जी काही स्टेजवर मंडळी पाहिली तर त्या मंडळींना मी पहिली कधीच पाहिलं नाही की मंदिर समितीची लोक आहेत म्हणून. मी कालच पाहिली. त्याच्यानंतर मी काही मुद्दे तुमच्या मीडियामधून बघितले. त्याच्यात असं सांगितलं गेलं की ही मंदिरं तोडली तर आम्ही सत्याग्रह वगैरे करू. सत्याग्रह नेमकं कशाला बोलतात? आंदोलन करू, मोर्चे काढू, सत्याग्रह म्हणजे काय? मला तर काही कळलं नाही त्याच्यामध्ये. आणि लोक सुद्धा आहेत. एकीकडे काय सांगत होते की सुप्रीम कोर्टचा आदेश आहे, हायकोर्टचा आदेश आहे, तुम्हाला पर्यायी जागा मिळेल. मला असं म्हणायचं आहे, ठीक आहे, मंदिरं वाचत असतील, मस्जिदी त्यांच्यापासून वाचत असतील, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण लोकांच्या भावनांशी खेळायचं, लोकांची दिशाभूल करायचं, तेच तेच पेपर वाचून दाखवायचे, हे चुकीचं आहे. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की MIDC च्या जागेवर बांधण्यात आलेल्या भावकळेश्वर मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुटणार हे लक्षात आल्यानंतर धार्मिक स्थळे समिती गठीत करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचं भावकळेश्वर मंदिर तोडायला सुप्रीम कोर्टने आदेश दिलाय, त्याच्यानंतर आता परत ते हरले. या नवी मुंबई कमिशनरनी पिटिशन दाखल केलं तेव्हा त्यांनी लेटर दिलं. त्याच्यामुळे आता त्यांचं देऊळ तुटणार हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा सर्व लोकांना मंदिर समिती बनवून जवळ केलं की आपण सगळे मंदिरं वाचू, मस्जिदी वाचू. तुमच्या मंदिरावर कारवाई होणार हे कळल्यामुळे आज तुम्ही सर्व मंदिरांना एकत्रित केलं. मग गेले 8 महिने मंदिरं तुटतात, ते हिंदूंची नव्हती का? त्या मुस्लिमच्या मस्जिद नव्हत्या का? ते बौद्ध विहार तुटत होते, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? तसेच भावकळेश्वर मंदिरात प्राण प्रतिष्ठान सोहळा दरम्यान माजी मंत्री गणेश नाईक यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की हे मंदिर बांधण्यामागे त्यांच्या आईचं व पत्नीचं स्वप्न आहे. ड्रीम ऑफ माय वाइफ और उसके सपने के मुताबिक ये मंदिर बना है और उसको बहुत खुशी लग रही है, तो मुझे ज्यादा और खुशी लग रही है.
यांच्या याच प्रक्रियेबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या, जर आपल्याला आपल्या पत्नीचं आणि आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं तर MIDC कडून जागा विकत घेऊन बांधायचं होतं. MIDC 400 कोटीची जागा, त्या 400 कोटीच्या जागेमध्ये 33 एकर जागेमध्ये जी मंदिरं बनलेली आहेत. मी मध्ये तुमच्याच TV वर ऐकलं की माझ्या बायकोच्या स्वप्नात आलं, माझ्या आईच्या स्वप्नात आलं. अरे मला वाटतं बायकोचं आणि आईचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जागा विकत घेऊन मंदिरं बांधा ना. तुम्ही तर फार मोठे त्यावेळी मंत्री होतात, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता तुमची होती. कशाला लोकांची दिशा भुलकत? आणि लोकांना माहिती नाही का की तुम्ही तुमची मंदिरं वाचवण्यासाठी आज बाहेर पडलात? कोणी समिती बनवली? त्यांनीच बनवली समिती. ज्या मंगेश म्हात्रेंनी काम केलं गेले 8 महिने, त्याला तर बिचाराला काल बोलवलं सुद्धा नाही कार्यक्रमाला. जे इतका दुश्वास, खरंच तुम्हाला मंदिरं वाचवायची होती तर 8 महिने बाहेर तुम्ही पडायला पाहिजे होतं. आज तुम्ही तुम्हाला स्वतःला वाचवायसाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवता आणि मग ते मोर्चे काढणार, त्या निमित्ताने दाखवणार. सगळ्यात हातातून गेल्यानंतर माणसाला एक नैराश्य येतं आणि त्या नैराश्याच्या माध्यमातून कालचं तुम्ही सगळं भाषण व्यवस्थित ऐका. अगदी ते पत्र वाचून दाखवलं ते सगळ्यांना माहिती आहे. मला एकच कळतं की हे सगळं जे झालेलं आहे हे लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, आपली पोळी भाजायची. लोक का आता मूर्ख राहिले नाहीत? हे मंदिरवालेच आपसमध्ये चर्चा करत होते जे गेले होते ते, की हे सगळे कायदे कानून आम्हाला माहिती आहेत, आम्ही स्वतः पालिकेत दिलेले आहेत पेपर, शुल्कोत दिलेले आहेत, त्याच्यामुळे जे काही होणार आहे ते त्यांनाही कल्पना आहे. आणि जर उद्या इतकं मंदिर समितीने हे करून जर उद्या एखादं वास्तू तोडायला ते गेले तर लोकांचा उद्रेक व्हावा, लोकांमध्ये भावना भडकाव्या, यासाठी मला वाटतं हे केलं गेलेलं आहे. नाहीतर मला सांगा, गेले 8 महिने सगळं शांततेच चाललेलं आहे. तसेच त्या म्हणाल्या, 8 महिन्यापूर्वी जेव्हा धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हाच बाहेर पडायचं होतं आणि ह्याचा विरोध करायचा होता. मात्र आता या संवेदनशील मुद्द्यावरून नवी मुंबईची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता त्यांना परत ते कोर्टात गेले भावकळेश्वर साठी, त्यावेळी ते हारले तिथे, त्याच्यामुळे ते आपली मंदिरं तुटतील तर लोकांना कसं भडकवायचं, या नव्या मुंबईची शांतता कशी भंग करायची, हा सगळा प्रयत्न आहे. आणि मग सरकारवर टीका करायची, पण सरकारने नाही सांगितलेलं आहे, सगळं कोर्टाच्या आदेशानुसार चाललेलं आहे. त्यामुळे कुठलाही अधिकारी कोर्टाचा आदेश डावलू शकत नाही हे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यातल्या त्यात आपण मंदिरं कशी वाचवू शकू, त्यांना पर्यायी जागा कुठे देऊ शकू, हा प्रयत्न केला पाहिजे. काल त्यांनी काहीच सांगितलं नाही त्याच्यामध्ये पर्याय काय, पर्याय काहीच दिलेला नाहीये लोकांसाठी. लोकांना मूर्ख बनवू नका एवढंच मला बोलायचं. तसेच आमदार मंदताई म्हात्रे म्हणाल्या, या मुद्द्याचं आत्मचिंतन करावा आणि मग आपली भूमिका मांडावी, असं वक्तव्य आमदार मंदताई म्हात्रे यांनी केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. आमदार मंदताई म्हात्रे यांच्या अनेक वर्षापासूनच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे. सुमारे 14 कोटी रुपये खर्च करून बेलापूर किल्ला होणार पुनर्जीवित. भारतीय जनता पार्टी भाजप सरकारने हे एक चांगलं धोरण घेतलेलं आहे की राज्यामध्ये जिथे जिथे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचं संवर्धन करायचं. आणि त्या पाठपुराव्यामुळे आज हे काम मार्गी लागलेलं आहे, टेंडर निघालेलं आहे, लवकरच याचं भूमिपूजन होईल. खरंच आनंद आहे मला की एक पुरातन वस्तूचं आपण जतन करतो या सरकारच्या माध्यमातून. आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देईन की त्यांनी या कामासाठी मला खूप मदत केली.
एमएलसी असल्यापासून आमदार मंदाताई म्हात्रे या किल्ले गावठाण परिसरातील बेलापूर गावातील किल्ल्याचे जतन भावे यासाठी अनेक वर्षापासून सिडको व पुरातत्व विभागाकडे पाठपुरवठा करत होत्या. त्यांच्या याच पाठपुरवठ्याला घवघवीत यश प्राप्त झाला आहे आणि 150 वर्ष पुरातन असलेल्या या किल्ल्याचे संवर्धन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. किल्ल्याच्या विकासासाठी आणि पर्यटक क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी अखेर सिडको प्रशासनाकडून सुमारे 14 कोटी रुपये खर्च करून किल्ल्याला नवे रूप दिले जाणार आहे. याविषयी लवकरच निविदा प्रक्रिया सिडकोकडून सुरू करण्यात येणार आहे. तसेच बेलापूर येथील पाम बीच रोडच्या शेजारी खाडी किनारी असलेल्या एका डोंगर टेकडीवर पोर्तुगीजाच्या काळात समुद्र मार्गावर टेहळणी करण्यासाठी बेलापूर किल्ला तयार करण्यात आला होता. सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गोवर्धनी देवीचे मंदिर देखील येथे आहे. त्यामुळे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी अनेकदा या किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली तेव्हा किल्ल्याची वाईट दुर्दशा पाहता नवी मुंबईकरांना लाभलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे जतन भावे यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकार सिडको आणि पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरवठा करून किल्ल्याचे संवर्धन करण्याची पहिली मागणी लावून धरली होती आणि त्यांना अखेर यामध्ये यश आले आहे आणि त्यांच्यामुळे या बेलापूर किल्ल्याचे जतन होणार आहे. याविषयी आमदार मंदा म्हात्रे यांनी आनंद व्यक्त करत कशा पद्धतीने त्यांनी यासाठी प्रयत्न केले यासाठी प्रकाश टाकला. बेलापूर गावाचं एक ऐतिहासिक ठिकाण आहे किल्ले गावठण आणि ह्याच्यामध्ये पेशवेकालीन चिमाजी अप्पाच्या टायमाचा हा किल्ला आहे आणि इथून पहिला वाशीचा जो किल्ला सर केला वसईचा त्या वसईच्या किल्ल्याचा सर्व आरमार या किल्ल्यामध्ये होतो आणि त्यावेळी सरसेनापती जोशी होते आणि या किल्ल्याची परिस्थिती आज एकदम खराब झाली होती आणि म्हणून गेले 2005 पासून माझा पाठपुरावा होता. मी ज्यावेळी एम एल सी होती त्यावेळी लक्षवेधी मांडली होती. शिडकोचे गिल होते. त्याच्यानंतर आमच्या सर्व आमदारांची अंदाज कमिटीची एक बैठक झाली होती. त्याच्यामध्ये नेहमीच सांगितलं की याचं संवर्धन केलं जाईल. ही पुरातन वस्तू आहे. या पुरातन वस्तूला आपण चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण हे पुरावा करत होतो. इथले शिवप्रेमी आहेत इथले जे लोक आहेत त्यांची पण मागणी होती की ऐतिहासिक किल्ला जो आहे त्याच्या अनेक आठवणी आहेत त्या आठवणीची जतन करण्यासाठी तरी याचं पुनर्वसन होणं या किल्ल्याची डागडुगी होणं गरजेचं होतं. आज सिडकोंनी गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर आताचे जे एम डी आहेत भूषण गगराणीजी त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन आज हा वस्तूचं 14 कोटीचं टेंडर काढलेलं आहे आणि मला आनंद आहे की अनेक शिवप्रेमी काल येऊन गेले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की भारतीय जनता पार्टी भाजप सरकारने हे एक चांगलं धोरण घेतलेलं आहे की राज्यामध्ये जिथे जिथे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचं संवर्धन करायचं आणि त्या पाठपुराव्यामुळे आज हे काम मार्गी लागलेलं आहे. टेंडर निघालेलं आहे. लवकरच याचं भूमिपूजन होईल. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सविस्तर माहिती देत सांगितलं की हे काम 2 टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात किल्ल्याचे संवर्धन करण्याचे काम केले जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात किल्ल्यावर पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार आहे ज्यामध्ये एमपी थिएटर कॅफेट एरिया शौचालय वाहनतळ फूड प्लाझा अशा प्रकारच्या सर्व अत्याधुनिक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे 2 पार्टमध्ये आहेत. पहिला तर सगळी किल्ल्याची डागडुगी होईल. त्याच्यानंतर बुरुज 3 बांधले जातील. एमपी थिएटर आहे शौचालय हॉल आहे असं आणि खूप सुंदर म्हणजे फूड प्लाझा असेल सगळ्यात सुविधायुक्त म्हणजे पर्यटक आले तर पर्यटनाला सुद्धा एक चालना मिळणार आहे या किल्ल्याच्यामुळे. म्हणजे लोक आज नवी मुंबईमध्ये पाहण्यासारखं असं कुठलंच ठिकाण नाही. हे सर्वप्रथम पाहायला लोक येतील. त्याच्यामध्ये एक 150 वर्ष पुरातन असं मंदिर आहे गोवर्धनी मातेचं. आज पण तिथे लोक भक्तीला येतात. नवरात्रीत मोठी यात्रा असते. तर असं या ज्या किल्ल्याचं हे वैभव आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीला लाभलेल्या या किल्ल्याचे संवर्धन होत असल्याने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानले. पूर्वी असं सांगितलं जातं की तिथे पूर्वी 300 मराठ्यांना फाशी दिली गेली होती. त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीचं तिथे ऑफिस होतं. माझं ज्यावेळी लग्न झालं 76 साली त्यावेळी ते ऑफिस तोडण्यात आलं. ते अनेक त्या किल्ल्याच्या जागेमधून अनेक अशा माहिती पुढे येतात आहेत. चिमाजी अप्पांनी तो किल्ला सर केला होता. ते अनेक पेशवेकालीन लोक इथे राहून गेले ते आणि खरंच आनंद आहे मला की एक पुरातन वस्तूचं आपण जतन करतो या सरकारच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा मी मनापासून शुभेच्छा देईन की त्यांनी या कामासाठी मला खूप मदत केली. ब्युरो रिपोर्ट MVTV. आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इतकंच. नमस्कार.
नवी मुंबई मधील भूमिपुत्रांनी प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामावर कारवाई थांबवण्यात यावी व ती घरे नियमित करण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आवाज उठवला आहे. आम्हाला इतकंच उत्तर अपेक्षित आहेत की 20,000 घरांनी